सर्वांचा अग्री कुकिंग चॅनल मध्ये स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत दाल मुंडीची रेसिपी. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे मुंडी, दाल, टोमॅटो, धणा, बडीशॉप, कांदा, कढीपत्ता आणि आपण इथे खडे मसाले घेतलेले आहेत. सर्वात प्रथम आपण मुंडीला मॅरिनेट करून घेऊयात. लिंबू, हळद, मसाला, तेल, आता याला आपण मिक्स करून घेऊया. आता आपण याला मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याला अर्धा तास मॅरिनेट करून ठेवूया. चण्याची डाळ आपण 2-3 पाण्यात धुवून घेतलेली आहे. आता आपण तेल टाकलं आहे. त्यानंतर आपण लसूण टाकूया. आता आपण यात खडे मसाले टाकूया. त्यानंतर हळद टाकूया. त्यानंतर मसाला टाकूया. आता आपण धने जीरा पावडर टाकूया. आपण मॅरिनेट केलेली मुंडी टाकूया. आपण 10 मिनिटे याला वाफेवर शिजवून घेऊया. मुंडीच्या वाटण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे खोबरा, मिरची, कोथिंबीरी, पुदिना, अद्रक आणि तळण्यासाठी सर्वात प्रथम आता आपण खोबरं तळून घेऊया. आता आपण वाटणामध्ये लसूण, टोमॅटो आणि कढीपत्ता हे सर्व आपण यात वाटून घेऊया. आता आपण यात चण्याची डाळ टाकून घेऊया. टाकली आहे आणि 4 शिट्ट्या घेतल्या आहे. त्यानंतर आपण यात वाटण टाकूया. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया आणि हिला 4 शिट्ट्या घेऊन परत शिजवून घेऊया. आता आपल्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपली आपली दाल मुंडी झालेली आहे. अशा प्रकारे आपली दाल मुंडीची रेसिपी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.